महोत्सवे सांगता समारंभास उपस्थित अपना सर्वांचं अपना बँकेतर्फे हार्दिक स्वागत करतो. आमच्या या सांगता सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर आम्ही काही एक 10-15 दिवसापूर्वीच आमचे हितचिंतक, आमचे पाठीराखे आनंदराव अडसूळ साहेब यांच्याबरोबर दिल्लीला गेलो, तेव्हा त्यांनी आमची प्रभू साहेब आणि गीते साहेबांची भेट घडवून दिली आणि त्याच क्षणी त्यांनी येतो म्हणून सांगितलं. ॲक्च्युली प्रभू साहेबांच्या आज आणि खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. अनेक ठिकाणी त्यांना कार्यक्रम आहेत, अनेक प्रोग्राम आहेत आणि त्यांना तर सन्माननीय प्राईम मिनिस्टरनी एक वेगळे कार्यक्रम दिले होते, पण त्याच्यातूनच त्याच्यातून ॲडजस्ट करून सुद्धा सन्माननीय प्रभू साहेब आज आपल्यामध्ये इथे उपस्थित राहिले आम्हाला आशीर्वाद देण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता. त्यांचं भाषण म्हणजे एक पर्वणी असते. अनंत गीते साहेबांनी त्या क्षणीच येतो म्हणून सांगितलं. फक्त किती वाजता यायचं ते मला सांगा. आम्हाला प्रश्न पडला, मार्चच्या गडबडीत आम्ही सगळे बिझी होतो आणि त्याच्यात एक कार्यक्रम हॉल बुक करण्याचं काय राहूनच गेलं, त्यामुळे त्यांना कसं सांगणार किती वाजता. आणि ते हॉल नाही तर कामी आले आम्हाला सातारा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय शेट्टे, त्यांनी हे मैदान दिलं, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. पण त्यावेळेस आम्ही गीते साहेबांना टाईम देऊ शकलो नाही, पण त्यांचे जोशी पी आहे ते सतत किती वाजता यायचं किती वाजता, कारण टायमात टायमावर येण्याचं त्यांचं प्रथा आहे. तर साहेबसुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री आनंदराव अडसूळ हे आमचे सतत पाठीराखे आहेत, की ज्यांच्यामुळे ज्यांच्या आशीर्वादमुळे या बँकेच्या प्रगतीला मोठा हातभार लागलेला आहे. ते शिवसेना संसदीय गटाचे नेते आहेत, कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं या पाहुण्यांची बरीचशी ओळख आमचे आनंद वेदपाठक साहेबांनी करून दिलेली आहे. नंतर आमचे ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर जी जी पारीखसुद्धा आज त्यांची तब्येत बरी नसतानासुद्धा इथे उपस्थित आहेत. ते खास या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. चौधरी साहेब आमच्या परिल एरियातले, त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं, मग ते म्युन्सिपाल्टीचे प्रोग्राम असो, प्रॉब्लेम असोत की लोकल कसलेही प्रॉब्लेम असोत, काही कर्जदारांच्या तक्रारी असोत, पण त्या सगळं सोडवायला ते आम्हाला मदत करतात. ते आज आमच्या विनंतीला माध्यम आलेले आहेत. प्रसाद लाड, क्रिस्टल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मेंटॉर, फार कमी वयात फार मोठे झाले ते. आमचा आपला छोटासा हातभार लागलाय त्यांच्या धंद्याला, पण ते जाणीव ठेवतात हे आमच्यासाठी मोठं आहे. ते त्यांच्या आणखी कार्य बाहुल्यामुळे लवकर गेलेत, त्यांचंही मी स्वागत करतो. दुसरे, ज्या स्प्रिंग मिल चाळीमध्ये मी मोठा झालो त्या स्प्रिंग मिल चाळीतले तुमचे लाडके कार्यसम्राट आमदार, की जे सतत आमच्या पाठीशी उभे राहतात सगळ्या ह्याला, सगळ्या गोष्टीत त्यांचा पाठिंबा असतो, ते कालिदास कोळंबकर, तेही उपस्थित. आज तर खरं म्हणजे त्यांची तब्येत बरी नाही, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय, तरी ते आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहत. खरं तर इथे संबंध सभागृहात इतके मान्यवर उपस्थित आहेत. आम्ही खास करून बोलवलेले श्रद्धा जाधव आहेत, मसूरकर बाई आहेत, पांचाळ मॅडम आहेत, आणखी त्यांनाही खास आम्ही बोलवलंय बँकेच्या कार्यक्रमाला. परत आम्हाला बरोबर लांब लांब अगदी पुसद, सांगली, कोल्हापूर, गड इंग्लज इथून आमचे बरेचसे सभासद, की ज्यांनी लहान असताना कर्ज घेऊन ते फार मोठे झालेले आहेत, पण त्यांना आपल्या बँकेच्या पैशाला बरकत असते हे माहिती आहे,
त्यामुळे त्यांनी अपना सहकारी बँकेचा कॉल गेल्याबरोबर ते सगळे बिचारे हजर झाले. ते सकाळपासून प्रवास करून आज इथे बसलेले आहेत. तेव्हा मला जाणीव आहे लवकरच लवकर संपवायला पाहिजे. पण काही लोकांचं आता बरेच अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आमचे मान्यवर सभासद ग्राहक हितचिंतक आज या सुवर्ण महोत्सव समारंभासाठी सांगता समारंभासाठी आवर्जून उपस्थित आहेत. ते सर्वांचा नामोल्लेख करणं वेळेअभावी मला शक्य होणार नाही. तेव्हा प्रातिनादिक स्वरूपात मी काही जणांचा उल्लेख केला आहे आणि बऱ्याच लोक उल्लेख करण्यासारखी बरीच मोठी मंडळी आहेत. आमचे RMMHचे नेहमी आमची जनरल बॉडी म्हणजे एक मोठं 12-13 हजार सभासद आमच्या जनरल बॉडीला असतात आणि त्या जनरल बॉडीला हॉल उपलब्ध करून नेहमीच सहकार्य करणारे आमचे RMMHचे सेक्रेटरी मोहिते सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा नेहमीच आम्हाला आशीर्वाद असतो. नाही तर 12-13 हजाराचा क्राऊड एवढ्या सभासदांची जनरल बॉडी हँडल करणं तेवढं सोपं नाही. पण केवळ ते सगळ्या सोयी आम्हाला तिथे उपलब्ध करून देतात त्यांच्या हॉलमध्ये, म्हणून हे शक्य होतं. साहेब तुमचं स्वागत करतो. बरीच मान्यवर म्हणजे आता युवराज मोहिते आहेत, बाळासाहेब नांदगावकर सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आले. त्यांना अनेक ठिकाणी जायचं होतं, नुसत्या फोनवर ते आले, नुसत्या फोनवर. आणि बरेच आमच्या पदाधिकारी आले आहेत इतर संस्थांचे, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपणा परिवाराचे सदस्य बरेचसे आमचे मान्यवर सभासद सुद्धा इथे आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. रत्नागिरीहून सुद्धा आमचे काही मंडळी आले. युनियनचे सुनील साळवी आहेत आणि आमचे युनियनचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावंत जे आमचे AGM आहेत ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत आणि युनियनचे सर्व पदाधिकारी आणि बँकेचे मान्यवर सभासद ग्राहक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय समिती सदस्य कर्मचारी वर्ग व त्यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार मित्र या सांगता समारंभासाठी उपस्थित आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मग अशी उल्लेख केला त्याच्यामध्ये एका नगरसेविकेचा उल्लेख करायचा राहिला आहे. आता माझ्या लक्षात आला मोरे मॅडम, त्यांना सुद्धा आम्ही खास बोलवलं इथे, तेही आलेले आहेत. मग अशी एक उल्लेख राहिला, 3 नगरसेविकांची आम्ही नावं घेतली. आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. अपना बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलास जोशी दादासाहेब सरपरे, त्याच्यानंतर जे दिवंगत अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट उपेंद्रजी चमनकर, ॲडव्होकेट NK सावंत, सहदेवजी पाठक, विनायकभाई जागुष्टे यांच्या पवित्र स्मृतीलाही अभिवादन करतो आणि माझं पुढचं काम चालू करतो. खरं तर आजच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने मागील 50 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणं महत्वाचं आहे. म्हणूनच इथे आपणा समोर त्याच्यातला वेळ कमी व्हावा की संपूर्ण मी मला सांगता येणं शक्य नाही, त्याच्याकरता आपण इथे ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली होती. तसे ते बँकेच्या स्थापनेपासूनचा तर आतापर्यंतचा सगळा आढावा घेण्यात आला होता. आता ह्या सगळ्या ध्वनीचित्रामध्ये नमूद केलेल्या घटना हा बँकेचा परिपूर्ण इतिहास नाही आहे आणि मागील 50 वर्षाचं सिंहावलोकन करताना माझ्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. मग अशी ध्वनीचित्रफीत दाखवली तो परिपूर्ण इतिहास नाही, काही ठळक घटनांचा मागोवा घेतलेला आहे. अपना बँक गिरणी कामगारांसाठी सुरू केलेली बँक आहे. त्याच्यामध्येही सुद्धा सांगण्यात आलं, गिरणगाव म्हणून ओळखल्या गेलेल्या नायगावात स्वातंत्र्योत्तर काळात अनेक निष्ठावान कार्यकर्ते घडले. सामाजिक राजकीय चळवळीप्रमाणे इथे सहकार चळवळ उभी राहिली. बँकेने आजवर जी प्रगती साधली त्यात संस्थेच्या निर्मितीपासून राबलेले असंख्य कार्यकर्ते नेते यांच्याविषयीचा आदरभाव मनात कायम आहे. बँकेच्या सुवर्णमयी महोत्सवी वाटचालीचं श्रेय हे संस्थापक कार्यकर्ते संचालक सभासद ग्राहक आणि कर्मचारी यांचे आहे हे मी नम्रपणे इथे नमूद करतो आणि त्यांचा मी ऋणी आहे. बँकेच्या प्रगतीसाठी योगदान देणारे संचालक आणि कार्यकर्ते यांचा सन्मान करण्याचा तसेच स्मरणिका प्रकाशन करण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करण्यात येतील. मला सगळ्यांना माहिती आहे आम्ही सगळे त्या मार्चच्या क्लोजिंगमध्ये बिझी होतो. गेली 2 वर्ष बँकांची परिस्थिती काय आहे, बँका कुठच्या फेजमधून चाललेल्या आहेत, याची सगळ्या आमच्या स्टेजवरच्या मान्यवरांना सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे.
तर त्याच्यामध्ये बिझी होतो, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करायला आम्हाला वेळ गेला. आणि आमचे आज प्रमुख पाहुणे आहेत, त्यांनाही इतर त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ नाही आहे. त्यामुळे जे जे आमचे संचालक ज्याने या संस्थेसाठी योगदान दिलेले आहे, उत्कर्षासाठी आपले प्रयत्न केलेले आहेत, ते आजी माझे संचालक आणि कार्यकर्ते यांचा सन्मान आम्ही स्वतंत्रपणे करणार आहोत हे आता सुरुवातीलाच मी जाहीर करतो. 1968 साली मुंबई कामगार नागरी सहकारी बँक हाणावने स्थापन झालेल्या बँकेचा अपना सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्यूल बँक असा प्रवास माझ्या डोळ्यापुढे आहे. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. सन 2003 साली ह्या बँकेचा मी 7वा अध्यक्ष झालो. ही परिवार आमच्या अपना परिवाराने मला संधी दिली, विशेष करून मला अपने परिवाराचे त्यावेळचे प्रमुख सन्माननीय आदरणीय सहदेवजी फाटक यांची प्रकर्षाने मला आठवण होते या क्षणी. त्यावेळेस केवळ 13 शाखा आणि 588 कोटीचा आमचा बिझनेस मिक्स होता. मागे वळून पाहताना समाधान वाटतं की आज बँकेच्या 85 शाखा मोठ्या दिमाखात उभ्या असून बँकेने रुपये 5000 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 14 वर्षात साधारणपणे 5000 कोटीपेक्षा अधिक रकमेचा कर्ज वाटप केला आहे सर. आणि 3 आधारी बँका त्यांचा NPA लॉस याचा भार घेऊन सुद्धा आपला बँक सतत नफ्यात आहे आणि ऑडिट वर्ग अ राखून आहे. क्रॉस NPA हा फार NPA हा बँकांचा ही फार बँकांची फार मोठी समस्या आहे. तर ह्यावर्षी मला सांगायला आनंद होतो की अनऑडिटेड हिशेबाप्रमाणे आमच्या बँकेचा ग्रॉस NPA साहेब 2.76% आहे आणि नेट NPA 0.45% आहे. अशी चांगली परिस्थिती अपना सहकारी बँक त्यांचे कर्मचारी संचालकांची मेहनत अधिकारी यांचं रानदिवस रात्रंदिवस राबणं रिकव्हरीचा आमचा सगळा स्टाफ आणि भरपूर मेहनत करून यावर्षी अधिकाधिक नफा मिळवायच्या दृष्टीने मदत केली. कारण आपल्या बँकेला ना सरकारची मदत ना रिझर्व्ह बँकेची मदत ना सबसिडी अशा प्रकारच्या याच्यामध्ये बँकेने स्वतःचं हे स्वतः करायचं आहे. त्यामुळे हे एक चांगलं हे CRAR बाकीचे सगळे नॉर्म्स व्यवस्थित असून आम्ही लवकरच फायनान्शियल स्ट्रॉंग अँड वेल मॅनेज बँकेच्या पट्ट्यात जाऊन बसू. पर एम्प्लॉय बिझनेस सुद्धा साहेब आमचा 8 कोटी 14 लाखाचा आहे. आणि हा जो प्रवास झालाय 2003 पासून हा प्रतिकूल परिस्थितीतला होता म्हणूनच प्रेरणादायी आहे. कारण जेव्हा 2008 साली सूत्र घेतली आणि जुलै 2008 पासून अमेरिकेमध्ये मंदी आली आणि ते ह्या मंदीच्या काळातच आमच्या जवळजवळ 2008 पासून तर 2017 पर्यंत 72 शाखा झाल्या आणि ह्या सगळी ओव्हरऑल मंदी होती त्या पिरियडमध्ये हा व्यवसाय हा व्याप वाढलेला आहे. त्या पिरियडमध्ये सगळे एक्सपेन्शन झाले डेव्हलपमेंट झाले हां तरी बँकेच्या संचालक मंडळाने दूरदर्शीपणाने वेगवेगळे चांगले निर्णय घेऊन बँक सतत प्रॉफिटमध्ये ठेवलेली आहे. बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला मोलाची साथ दिली आहे. तसेच कर्मचारी युनियनने सतत सहकार्य केलं आहे. त्याचबरोबर सभासदांचा विश्वास आणि आपला परिवाराचा पाठिंबा नेहमीच मिळाला हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. ह्या निमित्ताने एक आठवण सांगावीशी वाटते. अपना बँकेने रुपये 2000 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाचा सत्कार केला. कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाचा सत्कार करणं हे कुठेही अभावानेच आलं आहे. त्यावेळेस आज इथे सन्माननीय अडसूळ साहेब उपस्थित आहेत. त्यावेळेचे तत्कालीन सारस्वत बँकेचे अध्यक्ष कैलासवासी एकनाथजी ठाकूर यांच्या उपस्थितीत तो सत्कार झाला. त्यावेळेस ठाकूर साहेबांनी उद्गार काढले होते की तुम्ही फार 2011 एप्रिल 2011ला आम्ही 2000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केला तेव्हा ते म्हणाले होते हे फार तुमच्या बँकेने फार लवकर टप्पा पार केला आणि लवकरच तुम्ही 5000चा टप्पा पार कराल. आता त्यांच्या शब्दाप्रमाणे यश आलं आम्हाला आणि आम्ही तो 5000 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. ही हा सत्कार आमच्यासाठी अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी होता. आज अनेक पुरस्कारांनी गौरवलेली अनेक विक्रम करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज असलेली आपला बँक भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज आहे. नवनवीन आव्हाने स्वीकारून येणाऱ्या अडचणींना संधी मानून आजवर बँकेने प्रगती केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांना अधीन राहून ही प्रगती केली आहे. विशेष संस्थात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढीला बँकेने नेहमी प्राधान्य दिले आहे.
मला विश्वास आहे की भविष्यात येणारी सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यास मग ती नवनवीन येणाऱ्या प्रायव्हेट बँक असोत, पेमेंट बँक असोत, स्मॉल फायनान्स बँक असोत, इंडिया पोस्ट ऑफिस पेमेंट बँक असो की जिचे 1,55,000 ऑफिसेस आहेत, 34 कोटी त्यांचे ठेवीदार आहेत, 2 लाख ठेवी ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत आणि त्या एकमेकाशी जोडल्या जाणार आहेत. ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये किती जरी प्रॉब्लेम आले तरी त्याच्यावर मात करून त्या अडचणीला संधी म्हणून आजवर बँकेने प्रगती केली. तशीच ह्यापुढे सुद्धा त्याची संधी समजून बँकेची आव्हाने आम्ही पार करू आणि त्याचा विचार करू. बँकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही आव्हाने निश्चितपणे पेलू शकतील हे मी आजवरच्या अनुभवाने सांगू शकतो. सध्या बँक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांना देत आहे. डिजिटल बँकिंगला बँकेने 2000 पासूनच सुरुवात केली आणि मुवमेंट ऑफ अपना बँक टोर्स डिजिटल बँकिंग CBS 2008ला, RTGS, NEFT, AML 2012, ABPS, गॅस सबसिडी, CTS, NGRTS 2013, रुपे डेबिट कार्ड 2014, IMPS मोबाईल बँकिंग 2015, रुपे EMV चिप कार्ड 2016, ई लॉबी, मेगा बँकर, पासबुक प्रिंटिंग क्युआस आणि सगळ्यात महत्त्वाचं की UPI आणि भीम ॲप हे सहकार क्षेत्रातल्या फक्त 8च बँकांना UPIच्या सुविधा देण्याची परमिशन मिळाली आहे. त्या 8 बँकांपैकी आपल्या सहकारी बँक ही एक बँक आहे हे मला सांगायला आनंद होतो. UPI आणि भीम ॲप आमच्याकडे आहेत. नंतर eKYC साठी सुद्धा UIDAIची आम्हाला परमिशन मिळाली आहे. अगदी काही 15-20 दिवसानंतर आम्ही eKYC सुद्धा सुविधा आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ. ऑनलाईन शॉपिंग आहे, रिझर्वेशन आहे, मोबाईल पॉज आहे, टॅब मेकॅनिझम आहे, सगळ्या एक आमच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन आम्ही सतत काम करतो. आता आमच्या लक्षात आलं आहे की मेजर शिफ्ट ऑफ कस्टमरच्या ट्रान्झॅक्शनचा मेजर शिफ्ट आहे फ्रॉम ब्रँच टू डिजिटल बँकिंग. म्हणजे आम्ही जे डिजिटल बँकिंग टेक्नॉलॉजी घेऊन जे काम सुरू केलं आहे त्याला चांगला प्रतिसाद कस्टमरकडून मिळतोय. कारण अजूनपर्यंत आमचे लॉयल कस्टमर होते, आता त्यांची मुलं सगळी शिकलेली आहेत, ते जवळजवळ दिवसाचे 12-12, 13-14 तास बाहेर असतात. तर त्यांना अभिप्रेत असलेलं बँकिंग आणण्यासाठी आम्हाला आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागेल ह्याचा आमच्या संचालक मंडळाने नोंद घेतलेली आहे. आणि आम्ही नवीन टेक्नॉलॉजी कुठची बाजारात आली की आम्ही त्याचा अवलंब करतो आणि ग्राहकांना नवीन नवीन सर्व्हिस देतो. त्याच्यापुढे लवकरच आम्ही BBPS, CKYC आणि ही मॅन्डेट सुविधा बँक आपल्या ग्राहकांना देणार आहे. तसेच 2020 साली बँक व्यवसायाचा रुपये 10,000 कोटीचा टप्पा पार करून गिरणी कामगारांनी स्थापन केलेली अपना बँक तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी निश्चितच करेल याची मला खात्री वाटते. आणि आपणा सर्वांना धन्यवाद देऊन पाहुण्यांचे पुन्हा आभार मानून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.